आता ज्या पद्धतीने फुगडे नागडे बाबा बोलत आहेत की जबाब तो देनाही पडेगा, अरे बाबा जबाब तर मी देतेच आहे, अगदी सगळं घेऊन कोल्हापूर इकडे तिकडे, मग ते मंत्री कसे झाले ह्याचा पण जबाब दिला पाहिजे नागरिकांना. होय, मी मुंबईकरांसाठी चांगलंच काम केलंय, त्याने अशा चौकशांना सामोरं जाणं माझं काम आहे. उद्धवजींना बरोबर असलेल्यांना घेरायचं, ज्या पद्धतीने आपण अगदी एक्झाम्पल द्यायचं असतं स्टँडिंगमध्ये, त्याचं उत्तर अजून कुठेही आलेलं नाही. अर्थात या गव्हर्नमेंटच्या संस्था आहेत, त्या गव्हर्नमेंटच्या संस्थांना कायम सहकार्य केलं पाहिजे. ज्यांनी आम्हाला ही शिकवण दिली परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आपण अगदी शाळेच्या दशकापासून ते कॉलेजपर्यंत आपण हे शिकत आलो आहे की प्रत्येक गोष्टीला एक नागरिक म्हणून, जे केलं नाही आहे ते 100% येईलच, केलं आहे ते येईल. मला चौकशीला बोलवलं आहे तर ज्या पद्धतीने फुगडे नागडे बाबा बोलत आहेत की जबाब तो देनाही पडेगा, अरे बाबा जबाब तर मी देतेच आहे. मग ज्यांना सांगितलं होतं अगदी सगळं घेऊन कोल्हापूर इकडे तिकडे, मग ते मंत्री कसे झाले ह्याचा पण जबाब दिला पाहिजे नागरिकांना. तुम्ही दरवेळेला प्रेशर टॅक्टिक्स करून चुकीचे पेपर खडकवून आम्हाला, आता ठीक आहे मी महापौर होती, मी गर्वाने सांगेन, होय मी मुंबईकरांसाठी चांगलंच काम केलंय, त्याने अशा चौकशांना सामोरं जाणं माझं काम आहे. कोविड काळातील ज्या ज्या प्रकरणासंदर्भात गुन्हे दाखल झाले, म्हणजे खिचडी घोटाळा असेल, बॉडी बॅग घोटाळा असेल, आणि घोटाळ्याशी माझा संबंध प्रश्न असा आहे की कालच ऑक्सिजन प्लांट प्रकरणी सुद्धा गुन्हा दाखल झाला, आणि हे सगळे गुन्हे पाहता ठाकरे गटातील विविध नेत्यांवरती चौकशीचा ससेमेरा लावलाय. मला मुद्दाम कोंडीत पकडण्यासाठी हे केलं. मी असं सगळंच मुद्दाम असंही म्हणणार नाही, जर महानगरपालिकेच्या अधिकारी किंवा जे कोणी कंत्राटदार आहेत त्यांनी जर मुंबईच्या लोकांच्या जीवनाशी खेळण्याचा प्रयत्न केला असेल तर निश्चित ह्याची चौकशी होऊन ते बाहेर आलं पाहिजे. त्याबद्दल मी गर्मी करत आहे, त्यामुळे मी कुठल्याच गोष्टीला पाठीशी घाला असं म्हणणार नाही, पण जाणून बुजून ज्यांच्यावर एवढं सगळं केले ते जेव्हा गोदीत गेले त्यावेळेला ते दुःखे धुले झाले. आज मंत्री महोदय आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, काय आहे, अरे मुंबईकरांना महाराष्ट्राला देशाला द्या उत्तर. काही नगरसेवकांची चौकशी होते, महापौरांची चौकशी होते, अधिकाऱ्यांची चौकशी होते, मात्र महापालिकेचे जे सर्वे सर्व असतात, कमिशनर, आताचे ऍडमिनिस्ट्रेशन, त्यांची काही चौकशी होताना आपल्याला दिसत नाही, त्यांना कुठेच बोलवलं जात नाही. मला कल्पना नाहीये त्यांना बोलवत आहेत की नाही बोलवत आहेत, किंवा त्यांची चौकशी होते की नाही, कारण त्या सगळ्या कमिटींवर असलेले अध्यक्ष हे जरी आमचे असले, स्टँडिंग अध्यक्ष, महापौर, विरोधी पक्ष, सगळे आम्ही एका मताने त्या त्या वेळेला काम करत असतो. जर फक्त महापौरच दोषी असतील असं जर त्यांचं म्हणणं असेल तर मी पण एक छत्रपती शिवरायांच्या मराठ्यामधली मर्द मराठी आहे, आणि मी सामोरी जाईन. ओके, थँक्यू.